कोल्हापुरातील कोणत्याही निवडणुकीत पाकिट संस्कृती फोपावत चालली आहे पण जनतेला विकासाचं खरं रोल मॉडेल दाखवून मतं मागा आणि निवडणूक लढवा असं स्पष्ट आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं मंगळवारी ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते राज ठाकरे यांच्या या रोखोक भूमिकेची चांगली चर्चा आहे मनसे प्रमुख राज ठाकरे मंगळवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामधाम इथं कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत रोखोक भूमिका मांडली आगामी सर्वच निवडणुका मनसे पूर्ण ताकदीन आणि स्वबळावर लढवेल असं त्यांनी स्पष्ट केलंय मनसेची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावं असं त्यांनी आवाहन केलं दुर्दैवानं कोल्हापुरात पाकिट संस्कृती वाढत चालली आहे निवडणूक काळात पैशाचा अमाप वापर होतो पण मनसे कार्यकर्त्यांनी शहर विकासाचं शाश्वत मॉडेल दाखवून जनतेकडं मतं मागावीत असं राज ठाकरे यांनी आवाहन केलं ज्यांना महापालिका निवडणुकीत मनसेची उमेदवारी हवी आहे त्यांनी प्रथम कोल्हापूर शहराचा विकास कशा प्रकारे करता येईल हे आपल्याला पटवून द्यावं तरच उमेदवारी दिली जाईल असंही राज ठाकरे म्हणाले त्यांच्या या रोखोक भूमिकेबद्दल आता चांगली चर्चा होऊ लागली आहे मात्र एखाद्या पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्यांना इतक्या स्पष्टपणे आणि परखडपणे भूमिका सांगू शकतो आणि पैशाच्या जीवावर राजकारण नको तर विजन आणि तळमळ असेल तरच निवडणूक लढवा असं सांगण्याचं धारिष्ट करू शकतो ही सुद्धा मोठी गोष्ट आहे यावेळी अविनाश अभ्यंकर बाबू वाघसकर दिलीप धोत्रे प्रसाद पाटील नागेश चौगले निलेश लाड दौलत पाटील रणजित वरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आज राज ठाकरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ छत्रपती शिवाजी पुतळा श्री अंबवाई मंदिराला भेट दिली त्यानंतर ते कोकण दौऱ्यासाठी सावंतवाडीकडं रवाना झाले